एवढ्या दिवस झालं विद्यार्थ्यांची आतुरता लागली होती की दोन हजार एकोणीसमधले जे वेगवेगळे फॉर्म आहेत जिल्हा परिषदेचे असेल किंवा इतर अजून वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी जे वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी फॉर्म भरलेले आहेत मित्रांनो मध्येच भरती रकडली तर सगळे प्रक्रियेनंतर मध्ये त्यानंतर कोरोना आला घोटाळे झाले अमोक तमोक तमोक तर या सर्व प्रक्रियेनंतर मित्रांनो आता एक थोडीशी आनंदाची बातमी म्हणजे ह्या परीक्षा सुरुवात झालेली आहे तशी जशी सुरुवात झाली तसे विद्यार्थ्यांचे मित्रांनो वेगवेगळ्या माध्यमांद्वारे मला सध्या प्रश्न एकच यायला लागला आहे की ठीक आहे ही परीक्षा तर आता सुरू झाली ती अपडेट पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकी काय अपडेट आहे परंतु विद्यार्थ्यांची एकच आता प्रश्न आहे की नवीन जे विद्यार्थी आहेत कारण दोन हजार नंतर आता ह्या दोन तीन वर्षामध्ये भरपूर नवीन विद्यार्थ्यांचं काय झालेलं आहे पात्रता त्या लेवलची झालेली आहे ग्रॅज्युएशन कोणाचं कंप्लीट झालं बारावी कोणाची कंप्लीट झाली कोणाची दहावी कंप्लीट झाली म्हणजे ते पात्र झाले विद्यार्थी तर बाबा फॉर्म भरता येतील का तर ती पण आपण अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि मित्रांनो फक्त पैसे देऊनच मित्रांनो नोकरी लागते किंवा जे पेड क्लासेस करतात त्यांचीच मित्रांनो सिलेक्शन होतं की बाब तुम्ही मनातून काय करा एकदाशी काढून टाका कारण मी स्वतः मित्रांनो पाठीमागच्या दोन वर्षापासून फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला जे काय क्लासेस घेत आहे त्यामुळं बरेच माटीमागच्या पोलीस भरतीमध्ये इतके विद्यार्थी मित्रांनो सिलेक्ट झाले बस आणि मन भरून मित्रांनो त्यांनी मला काय केलेलं आहे त्यांचे जे काय प्रतिक्रिया आहे त्या पाठवल्या मी ते यूट्यूबवरती पण टाकलेल्या आहेत मला वाटतं तुमचं हे सुद्धा तसं त्याच पद्धतीने सिलेक्शन व्हावं त्यामुळे मी वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप दिलेले आहेत बरेच व्हॉट्सअप ग्रुप आता फुल पण असतील पण पन डोंट वरी तुम्ही टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलवरती पण तेरा चौदा हजार चौदा हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत तर एक्झामवर असं सर्च करा टेलिग्रामवर आणि मित्रांनो बिंदा जॉईन व्हा मी डेली फ्री ऑफ कॉस्ट क्लासेसच्या लिंक तिथे देतोय आणि विश्वास ठेवा सगळंच्या सगळं क्वालिटी मटेरियल आहे सगळंच्या सगळं काय आहे क्वालिटी मटेरियल आहे त्यामुळं अगदी पेडमध्येच तुमचं सिलेक्शन होईल किंवा सेल्फ स्टडी केल्यानंतर नाही होणार किंवा फ्री क्लासेस केल्यानंतर ते फ्री क्लासेस जे देत असतो मनुष्य तो माणूस किती चांगल्या भावनेतून देतोय हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे मी उगेच तुम्हाला जर डेमो एखादा द्यायचा म्हटलं क चला मी एखादा डेमो देतो आणि लगेच चार दिवसांनी तुम्हाला लगेच चला पेडला या पेडला असं बिलकुल नाही पाठीमागचं मित्रांनो दोन हजार आपण जवळपास एकोणीसपासून त्याच्या अगोदर होतं पण ते रेकॉर्डेड होतं लाईव्ह जर आपण बोललो तर दोन हजार एकोणीसपासून मी तुमच्यासाठी लाईव्ह फ्री लाईव्ह घेतो ठीक आहे दोन हजार एकोणीस वीस एकवीस आणि हे बावीस चाललेलं आहे तर मित्रांनो विश्वास ठेवा डेली लाईव्हला येत चला बरेच विद्यार्थी लाईव्हला येत आहेत फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळंच्या सगळं ठीक आहे आणि पी डी एफसुद्धा मित्रांनो व्हॉट्सअपवरती मी बऱ्याच विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट दिलेले आहेत इथून पुढं पण देणार आहे त्यामुळे टचमध्ये राहा व्हॉट्सअप ग्रुपला पण टचमध्ये राहा मित्रांनो टेलिग्रामला पण राहा यूट्यूबला तर तुम आह सबस्क्राईब तर केलेला आहेच तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी मी तुम्हाला अनकॅडमची अपडेट देऊ इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांनी डेडिकेटली डेडिकेटली बॅचेस जॉईन करायचे आहेत पूर्ण बॅचेस ठीक आहे तर त्यांच्यासाठी मित्रांनो उत्तम संधी आहे म्हणजे वीस पर्सेंट आज आपल्यासाठी ही फ्री ऑफ कॉस्ट आहे मित्रांनो ट्वेंटी पर्सेंट काय आहे ऑफ आपल्याला ठेवण्यात आलेलं आहे किती ट्वेंटी पर्सेंट ऑफ आपल्याला आप ठेवण्यात आलेला आहे तर यास आपण वीस टक्के जी काय मित्रांनो आपल्याला सूट देत आहे तर त्या सूटची तुम्ही लाभ घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथं जर तुम्हाला कोड विचारला तर कोड काय टाकायचा आहे वाडी आपल्या चॅनलचं जे नाव आहे तर ते कोड वापरून आपण या मग प्लसला पण तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा आयकॉनिकला पण तुम्ही जॉईन होऊ शकता जर तुम्हाला डेडिकेटली बॅचेस लावायच्या आहेत तर तुम्ही मित्रांनो या संधीचा लाभ घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सोबतच अनेककडे लर्निंग फेस्टिवल आहे मित्रांनो जे विद्यार्थी नीट ची तयारी करत आहेत फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये अनेकडेवरती ही ऑफर चालू आहे त्यानंतर जे विद्यार्थी एट टू ट्वेल्थची मित्रांनो प्रिपरेशन करत आहेत तर त्यांना सुद्धा दोनशे नव्याण्णवमध्ये ही ऑफर चालू आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर जे विद्यार्थी आय आय टी जे डबल ईची ची तयारी करत आहेत त्यांच्यासुद्धा फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये वापर आहे लिंक सगळ्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत नक्की जाऊन एकदा चेक करू शकता तर व्हिडिओ थोडा लांबला मित्रांनो थोडं सुरुवातीला मी जास्त बोलत राहिलो परंतु इम्पॉर्टंट आहे ओके खूप विद्यार्थी मित्रांनो त्याचा लाभ घेत आहेत तुम्हीसुद्धा लाभ घ्या तर बघा महत्त्वाची आनंदाची जबरदस्त अशी बातमी ती म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये जे मित्रांनो वेगवेगळे फॉर्म जिल्हा परिषद असतील जलसंपदा असतील आरोग्य विभाग असतील सगळ्यांकडे आपण फॉर्म भरले होते आणि सगळ्यांचे मित्रांनो आता तयारी चालू आहेत आपले जे पत्रकार बांधव आहेत न्यूज चॅनलवाले आहेत ते तर आपल्याला अपडेट देत असतात ते अपडेट मी तुम्हाला पोचवत असतो परंतु ते दररोजच अपडेट येतात त्यामुळे त्याच्यावरती काय विश्वास किती ठेवायचा किती नाही ठेवायचा म्हणजे बोर झाल्यासारखं झालं परंतु ते रियल आहे ठीक आहे अपडेट तेव्हाच उगवतात मित्रांनो ज्यावेळेस कुठंतरी काहीतरी खळबळ झालेलं असतं त्याशिवाय कोणती अपडेट तशी सहजासहजी येत नाही ते फेक असतात परंतु जे मीडिया आहे विशेष करून प्रिंट मीडिया लोकमत लोकसत्ता हे जे पेपर आहेत मित्रांनो तर सकाळ असेल तर ते बऱ्यापैकी काय करतात अपडेट देतात आज पन, तर आपण अधिकृत महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती आलेलो आहे जलसंपदा विभाग यांच्यातर्फे हे अपडेट आलेले आहे अधिकृत वेबसाईटवरती आहे मित्रांनो तुम्हाला ही वेबसाईटसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल करून देतोय आणि ती लागणारच आहे तुम्हाला ओके जर तुम्ही जलसंपदामध्ये फॉर्म भरलेला आहे दोन हजार एकोणीस सरळ सेवा भरतीसाठी तर तुम्हाला हा ही वेबसाईट लागणार आहे ती मी तुम्हाला अवेलेबल डिस्क्रिप्शनमध्ये करून देतो आहे तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही जे काही फॉर्म भरले असतील तर त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर नवीन पासवर्ड तयार करायचा आहे त्यानंतर नवीन तुम्हाला परीक्षा केंद्र निवडायचं आहे तीन पसंतीक्रम तुम्हाला द्यायचे आहेत मित्रांनो ओके त्यानंतर जर आपण बघितलं तर तिन्हीपैकी समजा एखादा उपलब्ध नसेल तुम्ही तिला एक पण उपलब्ध नसेल तर काय आहे मित्रांनो तुम एक पण जर उपलब्ध नसेल तर उमेदवारास उपलब्ध केंद्रापैकी केंद्र नेमणूक देण्यात येते जे पण अवेलेबल असतील ठीक आहे त्यानंतर तुम्हाला जर समजा वाटतं आपलं की आता दोन हजार एकोणीसला जे मोबाईल नंबर होता तो आता मला बंद पडला आहे बदलायचा आहे तर तीसुद्धा सोय इथं ईमेल असेल मोबाईल नंबर असेल ती, ती पण बदल करायचा असेल तर बदलता येणार आहे ओके आणि दुसरं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ए सी बी सी असेल ईडब्ल्यू असेल किंवा खुला प्रवर्ग असेल यामध्ये जर काय तुम्हाला चेंजेस करायचे असतील तर ते सुद्धा काय करता चेंजेस करता येतील तर तुम्हाला अजून पण मध्ये यामध्ये जर काय डाऊट असतील ओके तर तुम्ही बिंदास मित्रांनो या त्यांनी दिलेला त्यांच्या ऑफिशियली कॉन्टॅक्ट सपोर्ट नंबरला काय का करू शकता मेल पण करू शकता किंवा डायरेक्ट कॉल पण करू शकता त्यांनी दिलेला आहे दोन्ही पण यामध्ये ओके आणि हे जे काय चेंजेस आहे कधीपर्यंत करायचे तर अठ्ठावीस चार म्हणजे आजपासूनच सुरुवात झालेले चेंजेस कराय तर तेरा पाच दोन हजार बावीसपर्यंत हे तुम्ही चेंजेस करू शकता असं सांगितलं रात्री बारा वाजेपर्यंत त्यानंतर जर आपण बघितलं तर का सा जचे 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 जे काय सविस्तर इथून पुढचे काय अपडेट असतील तर या वेबसाईटवरती दिल्या जातील असं सांगितलेलं आहे मित्रांनो त्यामुळं आपले जे काय नवीन जसं की ज्याची ज्याची व्हॅलिडिटी संपणारे डॉक्युमेंट्स आहेत तर ते काढून ठेवा जे नसतील ते काढून ठेवा कारण ते सगळे काय अपडेटेड पाहिजे आहेत दोन हजार एकोणीसचे मित्रांनो बरेच आता तुमचे व्हॅलिडिटी संपलेले असतील ओके नॉन क्रिमिनल वगैरे तर ते काढून ठेवा नसतील तर सावध्रा इथून पुढच्या जिल्हा परिषद असतील प भरती तर काय गृह खात्यातर्फे राबवण्यात येत आहे त्यामुळं ते त्यांचे तर तो कार्यक्रम चालू झालेलाच आहेच मित्रांनो परंतु ह्या जिल्हा परिषद आरोग्य विभाग जे काय ऑनलाईन परीक्षा होणार आहेत तर त्यांची ही काय प्रोसेस आहे ती प्रोसेस एकदाशी स्टार्ट झालेले आहे जीव तोडून मेहनती लागा हे गोल्डन गोल्डन इयर म्हणण्यापेक्षा डायमंड इयर आहे पुन्हा मला माहीत नाही मित्रांनो आणि पुन्हा तुम्हालासुद्धा अंदाज आला असेल की एकदा का मित्रांनो या सरकारच्या काळातली मोठी भरती निघून गेली की पुन्हा आता पुढचं सरकार कोण येणार ते सुरुवातीला चाचपणी करणार कारण सुरुवातीला कुणी भरती घेत नाही ती भरती कधी घेतात मित्रांनो भरती त्यांचं जसं की वेळ म्हणजे त्यांचा घडा म्हणतात ना घडा घडा भरत आल्यानंतर ते काय करतात तोंडाला आल्यानंतर करतात कारण पुन्हा तो घडारे कामावा पुन्हा त्यांच्या म विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल चांगली भावना निर्माण होणे मतपेटीवरती मत त्याचा परिणाम व्हावा हे सगळ्यांचं सगळ्यांचंच सगळ्याच पक्षाचं हे नॉर्मल ध्येय आहे परंतु आपला आता उद्देश कोणाला नावं ठेवणं कोणाला चांगलं म्हणणं बिलकुल नाही आपला एकच उद्देश आहे आपल्याला एक गव्हर्मेंट जॉब काय करायचं मिळवायचं आहे आपलं स्वप्न आपल्या आईवडिलाचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे तर मित्रांनो नक्की तुम्हाला यातून थोडीफार आशा लाभली असेल जे जलसंपदेचे विभागात फॉर्म भरले होते कनिष्ठ अभियंता गडबसाठी त्यांनी तर नक्कीच प्रोसेस करायची जा। आणि सावध सावधरायचं आहे त्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि विशेष म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत कोणत्या पण एका आवडचं ग्रुपला तुम्ही नक्की 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 जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा माझ्याशी कनेक्टेड राहा तुम्हाला नक्कीच फ्री ऑफ कॉस्ट स्टडी मटेरियल मित्रांनो मी बेस्ट ऑफ क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण राहिला असाच एक लाईक नक्की करा आणि आपल्या इतर बांधवांपर्यंतसुद्धा शेअर करायला विसरू नका धन्यवाद